नमस्कार, माझे नाव प्रगती धनंजय भगत असून मी आत्ता 7वीमध्ये डॉक्टर गदकर हायस्कूल सातारा रोडमध्ये शिकते. माझ्या विषयाचे नाव राष्ट्रनिर्मितीसाठी विज्ञान, गणित व तंत्रज्ञान असून उपविषय टाकाऊ केळीच्या साली, पपई व कवटाचा गर वापरून इथेनॉल तयार करणे. भारतामध्ये दुर्लक्षली गेलेली वनस्पती म्हणजे कवट, आणि या कवट वनस्पतीची वैशिष्ट्य म्हणजे ही वनस्पती कोणत्याही मृदेत अत्यंत कमी पाण्यात वाढणारी वनस्पती आणि हिच्या वाढीसाठी कसलाच खर्च येत नाही. परंतु या कवट वनस्पतीच्या फळाचा वापर फारच थोडे लोक करताना दिसतात आणि अशाच वनस्पतीचा जास्तीत जास्त वापर व्हावा असा माझ्या मनात हेतू होता. त्याचबरोबर भारतातच नव्हे तर जगभरात श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे केळी आणि पपई, आणि याच केळीचा टाकाऊ भाग म्हणजे केळीची साल. आणि तुम्हाला तर माहितीच, आपल्या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये बहुजन समाज हा शेतकरी बांधव आहे, आणि या शेतकरी बांधवांच्या शेतात किमान एक तरी केळीचं किंवा पपईचं झाड असतंच. म्हणूनच मला केळीची साल, कवटाचा गर आणि पपई वापरून इथेनॉल तयार करावे असे वाटू लागले. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे पुण्यामध्ये झालेले भाषण मला ऐकायला मिळाले. त्यांनी जास्तीत जास्त इथेनॉल निर्मितीसाठी लोकांना आवाहन केले. खरं तर त्यांच्यामुळेच मला ही प्रेरणा मिळाली. तेव्हाच मी निश्चय केला की मी इथेनॉलच तयार करणार. कोळसा, डिझेल, पेट्रोल हे आपल्याला भूगर्भातून मिळते व याच्यासाठी मर्यादित असून हे संपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे किंवा हे कालांतराने संपूनसुद्धा जातील. पारंपरिक ऊर्जा स्रोतांना पर्याय पूरक स्रोत असणे गरजेचेच आहे. त्यामुळे मी हे इथेनॉल तयार केले. यासाठी मी ही कृती केली. प्रथम मी 1/2 किलो केळीच्या साली शिजवून घेतल्या. 1/2 किलो केळीच्या साली, 1/2 किलो कवटाचा गर आणि 1/4 किलो पपई यांची मिक्सरमध्ये पेस्ट केली. ही पेस्ट आम्ही एका चिनी मातीच्या डिशमध्ये काढली व यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड टाकून 20 ते 25 मिनटं शिजवून घेतले आणि हे मिश्रण थंड होऊन दिले. थंड झाल्यानंतर यामध्ये 25 ग्रॅम ईस्ट, 1 अंड्याचा पिवळा बलक, 1/2 पावशेर चण्याचे पीठ, 1/2 पावशेर गूळ टाकून हे मिश्रण चांगले ढवळून घेतले आणि 48 तास सीलबंद करून ठेवले. 48 तासानंतर हे उघडले आणि गाळण कागदाच्या सहाय्याने गाळून घेतले. खाली हे इथेनॉलयुक्त पाणी जमा झाले. हे इथेनॉलयुक्त पाणी आम्ही या काचेच्या भांड्यात ओतले. याला उष्णता देणे सुरू केले. कंडेन्सरच्या सहाय्याने संगणन पद्धतीचा वापर करून इथे इथेनॉल तयार होते. हे कच्चे इथेनॉल आम्ही पुन्हा एका काचेच्या भांड्यात टाकले. याला आम्ही 78° सेल्सिअस इतकी उष्णता देणारे, कारण इथेनॉलचा बॉइलिंग पॉईंटच 78° सेल्सिअस आहे. ही मशीन उष्णता मेंटेन करणारी मशीन आहे, त्यामुळे 78° सेल्सिअसच्या वर तापमान गेले तर ही मशीन ॲटोमॅटिक बंद होणार आणि इथे प्युअर इथेनॉल तयार होणार. शेवटी मी एवढेच बोलेन की जब होगी इंधन की निर्मिती, जब होगी इंधन की निर्मिती तब होगी देश की तरक्की, तब होगी देश की तरक्की. या माझ्या बोलण्यावर माननीय श्री नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांनी प्लीज विचार करावा अशी मी त्यांना विनंती करते.